नमस्कार मित्र हो, श्री मुजिकची मालिका पखवाज गुरु यामध्ये मी स्वतः श्रीकांत गुरु आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आता आपण जी सरपट वाजवणार आहोत त्यातील सर्व अक्षरांची ओळख करून घेऊ व या सरपटीने हाताचा स्पीड देखील वाढेल। हे बघा, ता हा सिंगल वाजवला जाईल असा, ता हा ग हा दहा वाजेल, ता व ग एकत्र वाजवला की दहा वाजतो। धुमापुडी व शाहीपुडी करून एकच नाद आला पाहिजे असा दहा वाजेल। तीर म्हणजे तिट, असा वाजला जाईल। ती 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 ट ट ट ट क क असा वाजेल। तर गे या बघा, गे आज तुम्हाला मी आठ मात्रेच्या दोन सरपटी शिकवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण त्या सरपटी वाजू। पहिली सरपट अशी आहे, धा ती रकी टक धा ती रकी टक धा ती रकी टक धा ती रकी टक धा, अशी ही आठ मात्रेची सरपट आहे। ती आपण टाळीवर बघू, धा तीर किट तक ता तीर किट तक ता तीर किट तक ता तीर किट तक धा, ही अशी आठ मात्रेची सरपट आहे। तर आपण एक एक अक्षर समजावून घेऊ आता। धा तीर पहिल्या मात्रेचं अक्षर असं आहे, धा तीर, एवढं समजलं? परत बघा, धा तीर धा तीर कीट तक। आता धुमापुडीकडे ती ट त क, आता दोन्ही मात्रेचे अक्षर बघा, धा तीर कीट तक म्हणजे की की ट ट क। आता परत एकदा बघा, धा तीर किट तक, धा तीर म्हणजे तिट, तीर म्हणजे तिट, हे बघा, धा तीर असं वाजलं जाईल। परत बघा, धा तीर धा तीर किट तक। आता परत ता येतोय, ता तीर किट तक, ता तीर किट तक, बरोबर। परत ता तीर किट तक, परत ता तीर किट तक, असं सतत तीन वेळा, म्हणजे धा तीर किट तक एकदा आणि ता तीर किट तक, ता तीर किट तक, ता तीर किट तक, तीन वेळा। आता बघा परत एकदा, धा तीर किट तक, ता तीर किट तक, तसेच बोलायच, ता तीर किट तक, ता तीर किट तक। ही झाली आठ मात्र। आता बघा, पहिले दहा तीर किटतक आहे, नंतर मग फक्त दहाच्या जागेवर ता आणलाय, म्हणजे ता तीर किटतक। बघा आता परत एकदा लक्ष देऊन बघा, सावकाश एकदम, धा तीर किटतक, ता तीर किटतक, ता तीर किटतक, ता तीर किटतक, धा, हा समेचा धा मारायचा। धा तीर किट तक, ता तीर किट तक, ता तीर किट
समजावून घ्या एकदा. धा तीर की ट त क ता तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा. आता सुरुवात करते वेळी जेव्हा सरपट वाजवते वेळी तेव्हा सावकाश वाजवायला हवी. पहिली अक्षरं हातात बसून घ्या आणि ही अक्षरं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. तिटं कसं मारायचं, तीरं कसं मारायचं, म्हणजे तीरं म्हणजे तिटं, ता कसा मारायचा, तो मागील व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक टाकून ठेवलेली आहे. ती जाऊन एकदा, नवीन असाल तर जाऊन ती बघा. परत एकदा घेऊया. धा तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा तीर त क ता तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा. धुमासाठी बघूया आपण आता. धा तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा, म्हणजे धा तीर किट त क की ट त क असं मारलं जाईल. धा तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा. आता बघा परत. हा धा तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा. अशी धुम्यासाठी वाजवली जाईल. अजून बघूया. अशी धुम्यासाठी धा तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा तीर किट त क तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा. हा समेचा धा मारायला विसरू नका. ठेका किंवा सरपट असो ती समेशिवाय समेच्या धाशिवाय पूर्ण होत नाही हे लक्षात ठेवा. आणि प्रत्येक वेळेला लईकडे लक्ष ठेवा, कारण सुरुवात करते वेळी एकदम सावकाश लईमध्ये वाजवा. धा तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क ता तीर किट त क धा. आता ही सरपट गाण्यावरती कशी वाजवली जाईल तर बघा. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी, सुंदर ते ध्यान उभे विटे वरी, सुंदर ते ध्यान उभे विटे वरी. आता ह्या मधल्या गाण्यावरती अशा पद्धतीने वाजवली जाईल, कारण याचा रियाज प्रथम तुम्ही सावकाश सावकाश असा करा, म्हणजे तुम्हाला ती सरपट फास्ट मध्ये वाजवता येईल. सावकाश म्हणजे धा तीर किट तक ता तीर किट तक ता तीर किट तक ता तीर किट तक. ही सरपट सावकाश वाजवत जा, कारण पुढे आपल्याला जेव्हा फास्ट वाजवायचे असेल तेव्हा आपल्याला हात एकदम तयार होऊन एकदम एक चांगल्या पद्धतीने तुम्ही वाजवू शकता. आता दुसरी सरपट आपण घेऊ. मी तुम्हाला पहिली टाळीवर वाजवून दाखवतो. धा तीर किट तक तागे तीर किट तक तागे तीर किट तक तागे तीर किट तक धा. आता त्या पद्धतीमध्येच आहे ही सरपट, पण धा तीर किट तक सेम अक्षर आहे पहिल्या सरपटीसारखं, आणि याच्यात फक्त ऍड काय केलंय, तागे तीर किट तक तागे तीर किट तक तागे तीर किट तक. आता मी वाजवून दाखवतो तुम्हाला. धा तीर किट तक तागे तीर किट तक तागे तीर किट तक ताग
आता तुम्हाला मी एक एक अक्षर वाजून दाखवतो. धा तीर किट तक, हे बघा, धा तीर किट तक पहिल्यासारखं, आणि याच्यात फक्त ऍड काय झालं, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर, तागे, हे बघा, तागे, तागे, धुमापुडी होती की. आता बघा, धा तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, धा तीर किट तक, तागे तीर तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, धा. परत एकदा सावकाश घ्या बघा, हे बघा, धा तीर किट तक, समजलं एवढं. दुसरं बघा, तागे तीर किट तक, हे पण तीन वेळा वाजवायचं, तागे तीर किट तक दोन वेळा, तागे तीर किट तक तीन वेळा. आता हे सावकाश वाजवायचं, पण ते एका लाईन मध्ये वाजवा. जेव्हा तुम्हाला अक्षर येत नसतील तर तुम्ही धा तीर त्याची प्रॅक्टिस करा, धा तीर किट तक अशी केल्या तरी चालेल. पण जेव्हा आपण सर्व अक्षरे एका लईमध्ये वाजवायची असतात तेव्हा ती लागोपाठ वाजवा. हे बघा, धा तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, धा किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, धा. ही सरपट आपण धुमा साहेबनी बघूया. धा तीर किट तक, तागे तागे असं मारायचं, तागे ता तागे, बरोबर. आता पूर्ण बघा, धा तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, धा तीर किट तक. अशी तुम्हासाठी वाजवली जाईल. दोघांमध्ये थोडाच फरक आहे. आता ही फास्ट मध्ये कशी वाजेल, धा तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, धा तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, धा तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, धा तीर किट तक. अशी फास्ट मध्ये वाजेल. जेव्हा जी लय फास्ट होते तेव्हा त्या चार मात्रा होतात, आठाच्या मात्रा चार मात्रा होतात. कशा त्या, धा तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, तागे तीर किट तक, धा. अशा चार मात्रा मध्ये ती सरपट वाजली जाते. आता गाण्यावरती कशी वाजेल, रूप अशा पद्धतीने वाजेल. म्हणजे मी तुम्हाला सावकाश गाण्यावरती सावकाश वाजवून दाखवले. आधी तुम्ही प्रॅक्टिस करा, नंतर फास्ट वाजवण्याचा प्रयत्न करा. आता जी पहिली जी सरपट होती, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, म्हणजे अशा फास्ट पण वाजू शकतो आपण. पण ते सावकाश सावकाश अशा फास्ट त्याची लय वाढवा आणि त्या गाण्याला वापरण्याचा प्रयत्न करा. पण हा सरपटी बोल अगदी सावकाश परीने वाजवा आणि तो एका लईमध्ये वाजला पाहिजे, नंतर तुम्हाला तो आपोआपच फास्ट वाजवता येईल. चला तर मग आज आपण इथेच थांबू. राम कृष्ण.